विद्यार्थ्यांनो, आपण दररोज शाळेत येत असताना तयारी करून येत असतो. म्हणजेच आपले केस विंचरणे, चेहरा व्यवस्थित करणे, त्यासाठी पावडर लावतो. आणि हे करण्यासाठी आपण आरशासमोर उभे राहतो. आरशामध्ये आपली प्रतिमा आपण पाहून ही कामे दररोज करत असतो. तसंच आपण चिमणीला मोटरसायकलच्या आरशाला चोच मारताना पाहिलेली असेल. ही चिमणी मोटरसायकलच्या आरशाला चोच का मारते? तर या चिमणीला आरशामध्ये तिची प्रतिमा दिसते आणि तिला वाटते की दुसरी चिमणी आपल्यावर हल्ला करत आहे, आणि म्हणून ती वारंवार आरशाला चोच मारत असते. तसंच दुसरं उदाहरण, आपण आपल्या घरामध्ये मांजर असते. मांजर बऱ्याच वेळा आरशासमोर आली की गुरगुरणे, आरशाला पंजा मारणे अशी क्रिया करत असते. तर हे करण्यामागे तिची जी काही प्रतिमा असते ती तिला आरशात दिसते आणि तिला वाटते की दुसरी मांजर आपल्यावर हल्ला करत आहे. आणि आपणही जेव्हा आरशासमोर उभा राहतो तेव्हा आपण आरशात जर पाहिलं तर आपली जी काही वरची बाजू आहे म्हणजे डोक्याकडची, ती वरच्या बाजूला आणि खालची बाजू म्हणजे पायाकडची जी काही बाजू आहे ती खालच्या बाजूला दिसते. तर डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे दिसते.